केंद्र राज्य सरकारच्या निधी वाटपाच्या व प्रत्यक्ष लाभाच्या अनेक योजना आहेत. या योजना बघितल्यावर असं वाटतं की जखम पायाला झाली आणि पट्टी कपाळाला बांधली जाते. म्हणजे गेली अनेक वर्ष सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आहेत, मात्र तरीही आमचा सामाजिक शैक्षणिक स्तर गेल्या 75 वर्षात उंचावला नाही. आर्थिक गुलामगिरीच्या चौकातून आम्ही बाहेर पडू शकलो नाही. प्रत्येक सामान्य माणूस कर्ज आणि महागाईच्या ओझ्याखाली दबतच चालला आहे. आणि अशातच मग निवडणुका जवळ आल्या की सरकार वेगवेगळ्या योजनांची खैरात जाहीर करते. नेमका या योजनांसाठी सरकारकडे पैसा येतो कुठून हा प्रश्न निर्माण झालाच पाहिजे. यासाठी एक बोधकथा आठवते, ती अशी आहे, मेंढरांना त्यांच्या एका नेत्यानं सांगितलं की यंदा थंडीपासून रक्षण करण्यासाठी प्रत्येक मेंढीला एका लोकरीची शाल भेट दिली जाईल, तीही अगदी मोफत. मेंढरं खुश झाली. असं म्हणतात बॅ 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 याशिवाय दुसरा आवाजच ऐकायला मिळेना. इतक्यात एका कोकरानं आईला बळच विचारलं की हा नेता लोकरीच्या शालीसाठी लोकर कुठून मिळवेल. आणि मेंढराच्या कळपात अचानक भयान शांतता पसरली. राजकीय नेते सभेत कर्जमाफी, मोफत गहू, तांदूळ अनुदान, थेट निधी वाटप, मोफत एसटी प्रवास, वीज अशा घोषणा करतात तेव्हा लोक खुश का होतात? अशा सर्व योजनांवर खर्च होणारा पैसा सरकार कुठून आणणार हा प्रश्न सामान्य माणसांना का पडत नाही? म्हणूनच माणसांपरीस मेंढरवरी हा विनोद नाही तर ही वास्तविकता आहे. फुकट घेताना आमचीच कातडी सोलून घेतली जाणार हे आम्हाला कळतच नाही. एकीकडे शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे, मात्र शिक्षणासारख्या पवित्र राष्ट्रहिताच्या कार्यावर एकीकडे GST लावायची आणि त्याच विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणजे स्कॉलरशिप द्यायची, हा विरोधाभास कशासाठी? खत, बियाणं, शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना लुटायचे आणि त्याच शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या योजना जाहीर करायच्या, हे कशासाठी? अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामध्ये केवळ आणि केवळ विरोधाभास आहे. सर्वसामान्य माणसाचे सगळे यातून मुश्किल झालंय. यातून अलीकडच्या काळात सर्व स्तरात आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. याची सरकारला काळजी ना राजकारण्यांना घेणं देणं. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये. अक्षदा ऍप्लिकेशन युट्यूब चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त 10 रुपयात करू शकता. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक